मंडळी सस्नेह जय ज्योति जय भीम जय शाहू जय जिजाऊ सगळ्यांना जय महाराष्ट्र। अचानक न सांगता लाईव्ह आली आहे, त्याचं काही कारण आहे। खरं म्हणजे काही भूमिका मी पत्रकार परिषदा घेऊनही अधूनमधून मांडत आहे आणि बोलतीये, परंतु आज ही भूमिका फेसबुक लाईव्हच्या द्वारे मांडण्याची काही कारणं आहेत। कारण आपल्या सगळ्यांशी थेट बोलता यावं आणि आपण काही बोलणार असाल, सांगणार असाल, तर आपल्याला संवादही साधता यावा यासाठी म्हणून फेसबुक लाईव्ह करत आहे। काल मराठा आरक्षणाच्या संबंधाने जे अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन चालू होते, या आंदोलकांवर लाठी हल्ला केला गेला आणि त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत। आणि म्हणूनच या अनुषंगाने एक भूमिका मांडण्यासाठी म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे। लोकशाही प्रधान देशामध्ये नागरिकांना जर आपल्या काही मागण्या मांडायच्या असतील, जर नागरिक आपलं म्हणणं मांडू इच्छित असतील, तर आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे। हे आंदोलन करताना जर ते न्यायपूर्ण, सनदशीर, शांततेच्या मार्गाने ते करत असतील, तर आणि त्यामुळे राष्ट्राच्या एकतेला, अखंडतेला, कायदा सुव्यवस्थेला कुठलाही तडा जाणार नसेल, तर त्यासाठी तुम्ही कुठल्याही वेगळ्या ॲक्शन्स घेऊ शकत नाही। कारण न्यायपूर्ण आंदोलन, न्याय हक्कांचं आंदोलन किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। जालन्यामध्ये जे लोक आंदोलनासाठी बसले होते, त्याच्या संबंधाने ज्या जरंगे पाटलांचं उपोषण आणि आंदोलन चालू होतं आणि त्यानंतर ज्या काही घटना घडल्या, त्यानंतर आत्ता ज्या काही वेगळ्या घडामोडी घडत आहेत, ते आपल्याला सांगितलं पाहिजे। पहिल्यांदा तर अशा पद्धतीने जो लाठी हल्ला होतो आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। कारण आम्ही जर घटना मानणारे असू, कायदा मानणारे असू, तर कुठल्याही अशा अहिंसक गोष्टी तेही नागरिकांच्या बाबत होत असतील, तर त्याला कुणीही पाठीशी घालणार नाही, त्याचा निषेध झाला पाहिजे। परंतु या निमित्ताने आता काही माध्यमांवर ज्या मला बातम्या बघायला मिळाल्या, त्या फार चमत्कारिक आहेत। त्या बातम्यांचा रंग देताना बातम्या अशा येत आहेत की काही माध्यमांमध्ये, काही वाहिन्यांवरती 27 पोलीस जखमी, काहींवरती 57 पोलीस जखमी, आणि मथळे कसे तिथले दिले जात आहेत बघा, की पोलिसांची प्रकृती गंभीर तर काही नागरिकही जखमी। पोलिसांची प्रकृती गंभीर हे जास्त बोल्ड टाईपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। काही पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो अगदी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या अवस्थेत बसलेले असे फोटो आता पोस्ट केले जात आहेत भक्तगणांकडून। भक्तुल्य वेगवेगळ्या पद्धतीने ते फोटो पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। थोडक्यात काय, तुमच्या जर ही नीट क्रोनॉलॉजी लक्षात आली तर एक नवा कट आता पुन्हा रचण्याचा प्रयत्न होतोय की आम्ही पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केलाच नसता, दगडफेक झाली, पोलिसांनाच मारहाण झाली, म्हणून लाठी हल्ला करावा लागला, अशी एक इनसाईड स्टोरी तयार करण्याचा प्रयत्न गृह खात्याकडून होत आहे। आणि अशी इनसाईड स्टोरी जर तयार करण्याचा प्रयत्न जर केला गेला, तर याचा वाईट परिणाम काय होतोय की जे आंदोलक, म्हणजे एकतर ते त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, दुसरं त्यांच्यावर लाठी हल्ला झाला आहे, आणि आता त्यांच्यावरच केसेस टाकण्याची तयारी शासनाकडून केली जाते, किंबहुना तसा बनाव रचला जातोय। आणि त्या संदर्भानेच आता ही सगळी मांडणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। मंडळी, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो फडणवीसांच्या काळात होता आणि त्यावेळेला ते मुख्यमंत्री, त्याच्या आधी जेव्हा ते सत्तेत यायचे होते, त्यावेळेला ते म्हणत होते की आम्ही सत्तेत आल्याबरोबर हा प्रश्न सोडवून काढू, आम्ही धनगर आरक्षणाचाही प्रश्न सोडवू, आम्ही ओबीसी आरक्षणाचाही प्रश्न सोडवू, यातला कुठलाही प्रश्न त्यांनी सोडवला नाही।
सकाळी चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भात बोलताना असं म्हणाले, बावनकुळे म्हणाले की देवेंद्रजी असताना आंदोलन हिंसक का झालं नाही आणि आता आंदोलन हिंसक का झालं। खरं तर बावनकुळेंचा स्वतःचाच गोंधळ उडालेला आहे, कारण आत्ताही तुम्हीच सरकारमध्ये आहात। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री नसले तरी ते उपमुख्यमंत्री आहेत, विशेष म्हणजे ते गृहमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे, सो कायदा सुव्यवस्थेची जास्त जबाबदारी त्यांची आहे हे बावनकुळेंना कुणीतरी सांगण्याची गरज आहे। जर बावनकुळे साहेबांना प्रशासकीय खाती कशी काम करतात हे माहीत नसेल तर बावनकुळेंनी एकदा प्रशासकीय खात्यांचा अभ्यास करण्यासंबंधातले जे क्लासेस असतात, जे आमच्याकडे राज्यसेवेचे वगैरे क्लासेस चालतात, ॲडमिनिस्ट्रेशनचे, पब्याडचे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासन, ते जरा क्लासेस एकदा समजून घ्यावेत, शिकावा, अभ्यास करावा आणि मग समजून घ्यावं की हा लाठी हल्ला झाला तर याला जबाबदार कोण, तर याला जबाबदार गृह खातं आहे आणि गृह खातं कुणाकडं आहे तर बावनकुळेजी हे गृह खातं देवेंद्रजींकडे आहे। आता दुसरा मुद्दा, देवेंद्रजींनी बोलताना असं म्हटलं की माझ्यावर बोलण्याच्या आधी जरा गोवारी कांड वगैरे जरा तुम्ही समजून घ्या आणि त्यावेळेला काय झालं होतं। निश्चितपणे फडणवीस साहेब, गोवारी कांड जे काही झालं आणि त्यावेळेलाही आंदोलकांच्या सोबत जे झालं त्याचा आजही तीव्र शब्दात निषेधच, आजही निषेधच आहे त्या गोष्टीचा। पण देवेंद्रजी आपण विसरलात का की त्यावेळेला संबंधित खात्याच्या मंत्र्याचा राजीनामा पवार साहेबांनी घेतला होता, तत्काळ त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला। देवेंद्रजी, जेव्हा तुम्ही गोवारी कांडाचा दाखला देत आहात तेव्हा कालच्या घटनेला स्वतः त्याची नैतिक जबाबदारी घेत तुम्ही राजीनामा देणार का? कारण तुम्ही जबाबदार आहात, त्यामुळे राजीनामा देणं यातच तुमची नैतिकता आहे। आणि तो राजीनामा तुम्ही देणार नसाल तर तुमच्यासाठी मराठा आरक्षणापेक्षा, ओबीसी आरक्षणापेक्षा, धनगर आरक्षणापेक्षा, महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेपेक्षा, महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितापेक्षा सुद्धा तुम्हाला तुमचा सत्ता स्वार्थ अधिक नडत आहे असा याचा अर्थ होतो। आणि त्या सत्ता स्वार्थात तुम्ही इतके गुरफटलेले आहात की तुम्हाला आजूबाजूची काही परिस्थितीच दिसत नाहीये। बरं, त्यातही बोलताना चंद्रशेखर बावनकुळे सकाळी असंही म्हणाले की आम्ही मराठा आरक्षणाच्या, आम्ही आरक्षण केलं असतं, तुम्ही का केलं नाही? आत्ता तुम्ही आरक्षण करायला हवं होतं, मधल्या काळात का केलं नाही? बावनकुळे साहेब, अभ्यास करून बोलत जाऊ, असे कॉप्या करून पास झाल्यासारखे नका वागत जाऊ, थोडा तरी अभ्यास करायला शिका तुम्ही। अहो, आरक्षणाचा जो प्रश्न आहे ना, हा कलम 16(4)(अ)शी संबंधित येतो। कलम 16(4)(अ) म्हणजे घटनेच्या तिसऱ्या प्रकरणाशी संबंधित। घटनेचं तिसरं प्रकरण हे मूलभूत हक्कांचं प्रकरण आहे। मूलभूत हक्कांशी संबंधित कलमांवर जर एखादा कायदा करायचा असेल तर त्यासाठी राज्य नव्हे, केंद्र, केंद्रातनं प्रश्न तो सोडवला जावा लागतो। देवेंद्रजी, केंद्रात सत्ता कुणाची? केंद्रात सत्ता तुमचीच ना। 304 खासदार कुणाचे? 100 पैकी जास्त खासदार कुणाचे? बरं, जे खासदार तुम्ही घेतले तेही जाऊ दे, आता ते फोडाफोडी करून घेतले, इकडून तिकडून घेतले, त्यावर आता अजिबात काही मला फार बोलायचं नाही आहे। पण केंद्रात सत्ता तुमच्याकडे असताना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित तिसऱ्या प्रकरणातल्या कलमांवर कायदा करताना केंद्राची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते, मग तुम्ही मोदीजींना आवश्यक तो रिपोर्ट का केला नाही? महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही का सांगितली नाही? बरं, हे तुम्ही एकदा करता का? हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार करता? तुम्ही धनगर आरक्षणाच्या वेळेलाही असेच वागलात? म्हणजे आरक्षणाच्यासाठी मी असं करेन, तसं करेन, मी सत्तेत आल्यावर एवढ्या दिवसात करेन, एवढ्या तासात करेन, ह्या अशा वल्गना तुम्ही केल्याच? मराठा आरक्षणाच्याही वेळेला अशा वल्गना तुम्ही केल्या? तुमचे कित्येक नेते होते जे नेते मोर्चांमध्ये जाऊन बसत होते, आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की आधी आंदोलकांनीच आमच्यावर दगडफेक केली, हे आहे पुन्हा कुभांड रचलं जातंय,
हे पुन्हा ग्रह खातं स्वतःची कातडी बचवण्याचा प्रयत्न करतंय आणि ग्रह खातं ठरून मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय. मुळात मागे 58 मोर्चे झाले. या 58 मोर्चे लाखोंच्या संख्येने जे मोर्चे निघाले याच्यातल्या एकाही मोर्चामध्ये म्हणजे साधी घोषणा सुद्धा मोठ्या आवाजात दिली गेली नाही, इतके शांततामय वातावरणात ते मोर्चे निघाले होते. मग असं असताना आत्ताच असं का झालं असेल बरं, तेही इतक्या छोट्याशा गावामध्ये, इतक्या छोट्या गावामध्ये की ज्या गावाची लोकवस्ती साधारण 3,500 लोकवस्ती, तिथे तुम्हाला अचानक 2,500 पोलिसांचा फौजफाटा का पाठवावा लागला देवेंद्रजी? देवेंद्रजी याची म्हणजे हे मायक्रो ज्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या, त्याची उत्तरं तुम्ही लोकांना द्या ना. की 3,500 लोकवस्तीच्या गावामध्ये तितक्याच संख्येने तुम्हाला पोलीस का पाठवावे लागले, कशासाठी? तर आम्ही तर तुमचं परत म्हणणं आहे की नाही नाही आंदोलकामध्ये तब्येत त्याची बिघडत होती म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलला नेत होतो. चला, चांगली गोष्ट आहे, आंदोलकाची तब्येत बिघडत होती म्हणून तुम्ही त्याला हॉस्पिटलला नेत होतात. काय पोलिसांना असं करता आलं नसतं का की एखाद्या आंदोलकाचा समजा शुगर कमी झालेला आहे, उपोषणामुळे त्याची हालत बिघडलेली आहे, पाणी शरीरामध्ये कमी झालेलं आहे, त्याला डिहायड्रेशन झालेलं आहे, अशा वेळेला त्याच ठिकाणी त्याला सलाईनची व्यवस्था करता आली नसती का? त्याच ठिकाणी डॉक्टर येऊन त्याचं चेकअप करू शकले नसते का? हा एक पर्याय होताच की, पण तरीही त्यांच्या इच्छेच्या विरोधात त्यांना जायचं नाहीये, कारण त्यांच्या मागण्यांवर तुम्ही किमान चर्चा करायला शासनाचा कोणी प्रतिनिधी तिथं येत नाहीये. मग आपल्या मागण्यांवर कोणी जर चर्चाच करायला येत नाहीये आणि बोलतच नाहीये कोणी त्याच्यावर, तर त्या लोकांनी उपोषण मागे घेतले पाहिजे. हा अट्टहास का तुमचा? तर हा अट्टहास तुमचा देवेंद्रजी याच्यासाठी, जे सत्य तुम्ही लोकांना सांगत नाही ते सत्य लोकांना कळलं पाहिजे, कारण येणाऱ्या काही दिवसातच तिथेच तुमचा शासन आपल्या दारी हा सो कॉल्ड स्वतःचा उदो उदो करून घेणारा आणि स्वतःचीच मिरवून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणारा आणि लोकांच्या कष्टाचे पैसे उधळून स्वतःची जाहिरात करून घेणारा कार्यक्रम तुम्हाला तिकडे घ्यायचा होता. आणि असा कार्यक्रम घेताना आजूबाजूच्या पंचक्रोशीत कुठेही तुम्हाला कसल्याही प्रकारचं आंदोलन नको होतं. असेल तर ते तात्काळ तिथल्या तिथे जे काही असेल ते सगळं सॉर्ट आउट करा, असे आदेश तुमच्याकडून कलेक्टर म्हणजे तुमच्या सरकारकडून कलेक्टर आणि संबंधित पोलीस अधीक्षक या सगळ्याच लोकांना गेले होते. त्यामुळे त्या ठिकाणच्या त्या आंदोलनाला मोडीत काढण्याचा प्रयत्न ठरवून पोलिसांकडून झाला. कशासाठी? शासन आपल्या दारी हा तुमचा सो कॉल्ड स्वतःला मिरवून घेण्याचा, जाहिरातबाजीचा आणि लोकांच्या कष्टाच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या कार्यक्रमात अडथळा नको म्हणून. म्हणजे एकीकडे शासन आपल्या दारी म्हणता आणि दुसरीकडे शासनाच्या पद्धतीने लाठी हल्ला करता, अशा पद्धतीने त्या लोकांना तुम्ही मारहाण करता. त्यांच्या जीवन काय अर्थ आहे तुमच्या त्या कार्यक्रमांना? काय उपयोग आहे तुमच्या त्या जाहिरातबाजीला? जर तुम्हाला लोकांचे प्रश्नच कळत नसतील तर, जर तुम्हाला लोकांचं म्हणणंच कळत नसेल तर. देवेंद्रजी याच्या आधी तर अनेक गोष्टी झाल्या, सोडूनच द्या सगळ्या. म्हणजे राहुरी नगरला काय झालं, दलित मुलाला काय पद्धतीने मारहाण केली अमानुष पद्धतीने, किंवा अनेक 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 ठिकाणी जे काही अन्याय अत्याचार झाले, बलात्कार झाले, खून झाले, मारामाऱ्या झाल्या, छेडखानी झाली, यातल्या प्रत्येक वेळेला तुम्ही घोलमटोल घोलमटोल उत्तरं देत आलात आणि तुम्ही प्रत्येक वेळेला सांगितलं असा काही तुम्ही थाट दाखवत आलात की तुम्ही फार दूधके धुले आहात आणि तुम्हाला अजिबात अजिबात सत्तेचा मोह नाही. देवेंद्रजी जर खरंच तुम्हाला सत्तेचा मोह नसेल आणि खरंच मराठा आंदोलकांबद्दल कनवळा असेल तर पोलिसांचे असे खोटारडे फोटो दाखवून लोकांना भ्रमित करू नका. पोलिसांनाच मार लागलाय हा बनाव करू नका. पोलिसांनाच ऍडमिट दाखवून आंदोलकांना बदनाम करू नका. जर खरंच आंदोलकांवरती जर तुम्हाला
खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल प्रेम आपुलकी माया वाटत असेल आणि तुम्हाला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या करा देवेंद्रजी. एक, तुम्हाला तुमच्या गृहमंत्री पदाचा तुम्ही राजीनामा द्यायला हवा आणि तुमचा राजीनामा मिळाला पाहिजे म्हणून सत्तेत असणारे मराठा समाजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठा समाजाचे उपमुख्यमंत्री अजितदादा या दोघांनीही तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की त्या दोघांचा राजीनामा का मागत नाही आणि माझा का मागताय. त्या दोघांचा राजीनामा तुमचा राजीनामा आधी याच्यासाठी मागितला पाहिजे कारण ज्या खात्याने लाठी हल्ला केलाय ते खातं तुमच्या अधीन येतं. त्यामुळे तुम्हाला त्याची नैतिक जबाबदारी त्या खात्याची स्वीकारावीच लागेल की ज्या खात्याचं तुम्ही अजिबात अजिबात लौकिक आजपर्यंत सांभाळू शकला नाहीत. रोज एक नवी घटना समोर येते ज्यामध्ये तुम्ही गृहमंत्री म्हणून सपशेल नापास ठरत आहात. बाकी लोक तुम्हाला काय धडा शिकवतोय तो शिकवतीलच, पण यावेळेला तुम्ही एका समाजावर लाठी हल्ला केला नाही. कारण प्रश्न फक्त मराठा समाजाचा नाही तर प्रश्न इथल्या एकूण लोकशाही व्यवस्थेचा आहे की जर अशा पद्धतीने कुणीही स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असेल आणि तुम्ही लोक जर आश्रय जर त्यांचे मुर्दे पाळायला निघालात आणि वरून तेच कसे दंगलखोर आहेत हे दाखवण्यासाठी पोलिसांचे चुकीचे फोटो दाखवून पोलीसच कसे जखमी वगैरे झालेत दाखवत असाल तर इथल्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठा समाजाच्या पाठीशी सबंध महाराष्ट्र एकवटून उभा राहील. कारण इथला कृषक असणारा मराठा, इथला आर्थिक आणि एकूण व्यवस्था जी अर्थव्यवस्था आहे याच्यातला महत्त्वाचा आधार असणारा हा समूह जो बहुसंख्येने आहे, हा बहुसंख्य समुदाय तुम्ही ज्या पद्धतीने त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे, डावलण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या भावनांची अवहेलना आणि प्रतारणा करण्याचा प्रयत्न केला आहे, हे निश्चितच महाराष्ट्र कधीही तुम्हाला या संदर्भात माफ करू शकणार नाही. देवेंद्रजी, जर थोडी जरी म्हणजे अनेक वेळेला जी गेली थोडीशी आपल्याला जर वाचवायची असेल तर मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा राजीनामा द्याल आणि दुसरं काम महत्त्वाचं कराल ते म्हणजे तातडीने मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात काय अडथळे आहेत आणि अडथळ्यांवर मार्ग कसा काढता येऊ शकतो या संबंधी कमिट्या नको, कमिट्यावर कमिट्या ठेवण्यापेक्षा या संबंधाने तातडीने दिल्लीश्वरांशी बोलाल. एरवी पक्ष फोडल्यावर बोलता ना, पक्ष फोडायचा असल्यावर दिल्लीश्वरांशी बोलता तुम्ही, आमदार खासदारांची खरेदी विक्री करायची असल्यावर दिल्लीश्वरांना बोलता तुम्ही, मंत्रीपद कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायची यावर बोलता तुम्ही दिल्लीश्वरांशी. अहो मग जर आमदार खासदारांच्या खरेदी विक्री आणि पक्षफोडीच्या संदर्भात बोलता तर मग महाराष्ट्रातल्या माणसाच्या जीवासाठी कधीतरी हिम्मत करा तर खऱ्या अर्थाने तुम्हाला काही बोलण्याचा नैतिक अधिकार असेल, अन्यथा तुम्ही कमालीचे सत्ता पिपासू आहात एवढी एकच गोष्ट या निमित्ताने सिद्ध होईल. जय महाराष्ट्र.